हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून आपलं वर्गीकरणचे लेक्चर्स चालू होत आहे ठीक आहे वर्गीकरण म्हणजेच काय तर क्लासिफिकेशन वर्गीकरण ठीक आहे त्यालाच काय झालं क्लासिफिकेशन म्हणतात ठीक आहे क्लासिफिकेशन क्लासिफिकेशनचं स्पेलिंग एकदा बघून घ्या एस बघून घ्या डबल आहे की सिंगल आहे ओके किंवा आपण त्याला ऑडमॅन आऊट पण म्हणतो ऑडमॅन आऊट किंवा विसंगत त्यालाच आपण विसंगत घटक म्हणतो ठीक आहे विसंगत घटक ऑडमॅन आउट म्हणजे विसंगत घटक आणि त्यानंतर समान घटक समान घटक म्हणा किंवा समान पद इत्यादी प्रकारचे आपण याला म्हणतो ओके आता समान घटक वगैरे राहू द्या तेवढ्या आतमध्ये जायची गरज नाही किंवा ते एक प्रश्नांचा प्रकार असतो की विसंगत घटक ओळखा ऑडमॅन आऊट या क्लासिफिकेशन यापैकी समान दिलेल्या पदांसोबत साम्य साधणारा घट ओळखा समान घटक ओळखा इत्यादी प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाते ओके ऑडमॅन आऊट किंवा क्लासिफिकेशन वर्गीकरण चला याच्यामध्ये मित्रांनो कशाकशावर प्रश्न विचारते ते तुमच्यासोबत पहिले मी डिस्कस करतो सर्वात महत् महत्त्वाचं वर्गीकरणमध्ये जी केवर प्रश्न विचारते जी केअर म्हणजे कसे का दिलेल्या घटकांपैकी विसंगत घटक कोणता तुम्हाला चार घटक दिले दिलेले असेल त्या चार घटकांपैकी एक विसंगत घटक कोणता ते तुम्हाला ओळखायचं असते फॉर एक्झाम्पल राजधानी अँड राज्य दिल्ले असेल तुम्हाला राज्य आणि राजधानी है? पैकी कोणती विसंगत घटक आहे कोणत्या राज्याची कोणती राज कोणती राजधानी नाही इत्यादी प्रकारचे तुम्हाला प्रश्न येतात त्यानंतर राजधानी आणि देश सांगतो प्रश्न घेतानी सगळ्या गोष्टी हे सांगतो प्रश्न घेतानी प्रत्येक गोष्ट तुम तुमच्यासोबत डिटेलमध्ये सांगतो ठीक आहे राज्य राजधानी देश राजधानी ग्रहांची नावे ग्रहांची नावे आता हे कसं याच्यावर प्रश्न कसे बनते ते सांगतो तुम्हाला एक राज्य दिलेलं असते आणि त्याच्या बाजूला त्याची राजधानी दुसरं राज्य त्याच्या बाजूला त्याची राजधानी तिसरं राज्य त्याच्या बाजूला त्याची ते राजधानी चौथं राज्य त्याच्या बाजूला त्याची राजधानी आता चारही जोड्यांपैकी कोणती एक जोडी चुकीचं आहे ते तुम्हाला इथे फाइंड करायचं आहे शोधाचं आहे ठीक आहे तर दिलेल्यापैकी या राज्याची राजधानी ही नाही ओके ग्रहांच्या नावेमध्ये कसा प्रश्न बनतो तुम्हाला एक चार ग्रह दिले जाईल गुरु शुक्र शनी रवी ठीक आहे यापैकी विसंगत घटक ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला असतो तुम्हाला दिसत आहे हे तीन ग्रह आहेत तर हा ग्रह नाही रवी नावाचा कोणताही ग्रह नाही आणखी याच्यामध्ये ऐवजी तुम्हाला सूर्य पण दिल देऊ शकते ठीक आहे सूर्य देऊ शकते किंवा ऐवजी एखादी चंद्र वगैरे देऊ शकते ठीक आहे चंद्र देऊ शकते का जेणेकरून तीन घटक तुमचे तीन पद तुमचे समान आहे आणि एखादी एक पद वेगळा आहे ठीक आहे चला तीन चार व्यतिरिक्त पाच सहा पण पदे तुम्हाला देऊ शकते चला आता ग्रहांचे नावे झालं त्यानंतर टू डी अँड थ्री डी आकृत्या कोणकोणत्या ते तुम्हाला पा पाठ करायचं आहे चला टू डी आकृत्या कोणत्या थ्री डी आकृत्या कोण कोणत्या ते करायचं आहे त्यानंतर महिन्यांची नावे याला एक देतो याला दोन तीन चार पाच महिन्यांची नावे महिन्यांची नावे शाकाहारी तुम्हाला शाकाहारी शाकाहारी शाका मांसाहारी प्राणी करायचे ठीक आहे शाकाहारी मांसाहारी प्राणी करायचे आहे का कोणकोणते राज्य आणि राजधानी करा राजधानी आणि राज... देश ग्रहांची नावे कोणकोणते ग्रह आहे कोणकोणते ग्रह नाही हे तुम्हाला करायचं आहे टू डी आकृत्या कोणत्या आहेत थ्री डी आकृत्या कोणत्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्या आकृत्या आहेत टू डी म्हणजे कोणत्या ज्यांचं फक्त आणि फक्त क्षेत्रफळ काढता येते फक्त क्षेत्र क्षेत्रफळ आणि घनफळ आहे दोघांपैकी फक्त यांचं क्षेत्रफळ काढता येते यांचं घनफळ काढता येते ठीक आहे चला महिन्यांची नावे तुम्हाला पाठ करायची आहे शाकाहारी मांसाहारी प्राणी कोणते आहे ते तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे त्यानंतर सात नंबर नद्या आणि कालवे नद्या आणि कालवे हे देश आणि देश आणि आपल्या देशातले देशा नद्या आणि कालवे पाठ करायचे आहे आणि बाहेरील कंट्रीमध्ये परदेशातले म्हणा किंवा पूर्ण जगातील महत्त्वाचे बरं सुएज कालवा पनामा कालवा यासारखे दोन चार कालवे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला त्यानंतर सागर महासागर सागर महासागर ठीक आहे कोणता प्रशांत महासागर म्हणा किंवा कोणता सागर आहे कोण कोणता सागर आहे कोणता महासागर आहे ते तुम्हाला पाठ करायचं आहे प्रशांत महासागर म्हणा हिंदी महासागर म्हणा कि हिंदी सागर इत्यादी प्रकारे तुम्हाला चार पाच नाव दिली असतील त्यापैकी सागर आणि महासागरांचे त्यापैकी तुम्हाला यापैकी सागर कोणता आहे महासागर कोणता आहे ते तुम्हाला इथे फाईन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर व्हिटॅमिन अँड रोग व्हिटॅमिन अँड रोग कोणता रोग कोणत्या व्हिटॅमिनच्या अभावामुळे होते ठीक आहे व्हिटॅमिन अँड भाजी व्हिटॅमिन आणि भाजी व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व ठीक आहे कोणत्या जीवनस्ताच्या कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो कोणते जीवनसत्व जीवन कोणत्या जीवन भाजीपासून मिळते कोणत्या पदार्था पदार्थापासून मिळते ठीक आहे चला इत्यादी प्रकारचे तुम्हाला प्रश्न असते म्हणजे यावर आधारित प्रश्न असते ठीक आहे चला उद्याने राष्ट्रीय उद्याने आणि राज्य बारा सरोवरे आणि राज्य सरोवरे आणि देश ठीक आहे हे मोडतो आणि महत्वाचं आहे तेरा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तुम्हाला हे करायचे आहे ठीक आहे विरुद्धार्थी शब्द पंधरा थंड ठिकाण हवेचे ठिकाण जी केवळ आधारित आपण काय पाहत तर वर्गीकरण त्याच्यावर त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते आपण ते पाहता ठीक आहे वास्तविकपणे प्रश्न आपण नंतर बघू फक्त थोडी थेरी करून घेतो फास्टमध्ये त्यानंतर विद्यार्थी शोध व शोध व शास्त्रज्ञ शोध आणि तो शोध कोणता लाव लावणारा शास्त्रज्ञ सतरा घर व प्राणी घर आणि प्राणी प्राणी आणि त्यांचे आवाज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस ठीक आहे स्मारक होईल स्मारक आणि व्यक्ती व्यक्ती टोपणनाव नाव आणि व्यक्ती व्यक्ती म्हणजे ते समास उदारक तुम्ही मानू शकता ठीक आहे समाधी आणि समाधी स्थान, समाधी स्थान आणि व्यक्ती कोणत्या व्यक्तीचे कोणत्या समास कोणते टोपण नाव आहे हे तुम्हाला पाठ करायचं आहे समास समाधी स्थान त्याला काय म्हणतात ते पाठ करायचं आहे वृत्तपत्रे आणि संपादक पाठ करायचे ठीक आहे वृत्तपत्रे आणि संपादक इत्यादी गोष्टी तुम्हाला पाठ करायचे स्त्रीलिंग पुलिंगी नावे पाठ करायचे स्त्रीलिंगी पुलिंगी नावे ठीक आहे स्त्रीलिंगी पुलिंगी नावे तुम्हाला पाठ करायचे आहे इत्यादी गोष्टी तुम्हाला जी वर आधारित वर्गीकरण हे करायचं आहे ठीक आहे जे के वर आधारित वर्गीकरण झालं तुमचं त्यानंतर अंक वर्गीकरण त्याला तुम्ही नंबर म्हणू शकता नंबरवर आधारित नंबरवर आधारित वर्गीकरण ठीक आहे त्यानंतर वर्ण किंवा अक्षर वर्णवर आधारित वर्गीकरण त्यानंतर अंक प्लस वर्ण यावर आधारित वर्गीकरण या गोष्टी तुम्हाला इथे वर्गीकरणामध्ये शिकायचं आहे ठीक आहे चला कशा कशा वर्गीकरणामध्ये कशा कशावर प्रश्न असते ते पॉईंट काढत आहोत आपण ते पॉईंट कोणकोणते जिकेवर आधारित वर्गीकरण अंक आणि नंबर अंक किंवा नंबर एकच आहे ते यावर आधारित वर्गीकरण वर्ण किंवा अक्षर इंग्रजी वर्णमालाचे अक्षर लेटर ठीक आहे लेटर किंवा त्याला आपण अल्फाबेट म्हणतो अल्फाबेट ठीक आहे यावर आधारित वर्गीकरण अंक आणि वर्ण दोन्हीही मिक्स मिक्स वर्गीकरण कोणकोणतं हे प्लस हे दोघांवर आधारित आधारित वर्गीकरण ठीक आहे इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहे आता तुमची थेरी झाली सॉरी थेरीमध्ये हे हे आणि हे यांचं पण थोडं राहिलं ते पण फास्टमध्ये करून घेऊ ठीक आहे अंकावर आधारित वर्गीकरण म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बेरीज वजाबाकी आणि भागकार या गोष्टी तुमच्या फास्ट कॅल्क्युलेशन करायच्या आहे यावर आधारित तुमचे वर्ण 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 आणि वर्गीकरणवर वर्गी वर्गीकरण सॉरी अंक वर्गीकरणवर वर्गी प्रश्न विचारले जाते ओके आणि हां ज्या ज्या गोष्टी सांगत आहोत त्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्या कामाच्या ही थेअरी आहे फक्त यानंतर तुमची प्रॅक्टिस क्वेश्चन घेतल्या जाईल प्रत्येक पॉईंटनुसार प्रत्येक याचे या वेगळे याचे वेगळे याचे वेगळे आणि याचे वेगळे प्रत्येक पॉईंटनुसार तुमचे क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन घेतल्या जाईल रँडमली काहीही आपले इथे होणार नाही ठीक आहे चालेल आणि हा ज्यांना गुणांना आउट ऑफ मॅथ माझीवाली स्वतःची आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन बॅच जॉईन करू शकता ठीक आहे चला गुणाकार भागाकार झालं गुणाकार भाकार त्यानंतर फरक फरक म्हणजे ते बेरीज वजाबाकीमध्ये शेती वाटलेस असते चला ठीक आहे अपोजिट एक मिनिट एक मिनिट वर्ग घन घातांक वर्ग घन घातांक चार पाच ओके सहा सात आठ वर्ग प्लस वन घन प्लस वन किंवा घन प्लस कोणती एक संख्या त्यानंतर प्लस संख्येचा वर्ग प्लस संख्या त्यानंतर संख्येचा घन प्लस ती संख्या नऊ दहा नंबर संख्येचा वर्ग मायनस ती संख्या इथे पण वर्ग मायनस वन पण होते होते थी? ठीक आहे संख्येचा घन मायनस संख्या बारा संख्येचा वर्ग मायनस वन इथे मायनस वन मायनस टू मायनस थ्री आता तुम्ही टाकू शकता संख्येचा घन मायनस वन ठीक कोणती एक संख्या चला हे झालं मिटलं अंक झालं आपण जी केचं पाहिलं अंकात पाहिलं आता अल्फाबेटचं पाहू एकाने घेता एकान कारण की आपल्याकडे थोडी जागा अपूर्ण आहे ठीक आहे याच्यामध्ये पण गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी म्हणजे एखादी लेटरचा मल्टिपल तुम्हाला काढायला लागेल लेटरचं बरं ते प्रॉपरली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना सांगून देतो काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला येते मग अपोजिट लेटर अपोजिट लेटर, आपोजेट लेटर। तीन. लेटर प्लेस नंबर ठीक है लेटर प्लेस नंबर एखादी अंग एखादी लेटर है एल को नंबर लार बारह नंबर ल जस ए एक नंबर लाए बी दोन नंबर लाए तो प्रकारे एल बारह नंबर लाए ठीक है, है? अपोजिट लेटर मे को ए चे अपोजिट जेड बी चा अपोजिट वाई सी चे अपोजिट एक्स इत्यादी प्रकारचे ठीक आहे या गोष्टी तुम्हाला सांगितले पाठ करून दिल्या प्रॉपरली तुम्हाला ठीक आहे मिक्स मिक्समध्ये हा जो पॉइंट आहे तिसरा ऍक्च्युली हा पॉईंट इथं नसून इथं येतो ठीक आहे काय लेटर प्लस नंबर दोन्हीकडे पॉईंट देतो तसा दोन्हीकडे पॉईंट तो ठीक आहे पण मोस्टली तुम्ही इथं काउंट करायचा दोन नंबर लेटर नंबर लेटर लेटर नंबर लेटर ठीक आहे त्यानंतर तीन नंबर लेटर गुणीला एन इज इक्वल टू नंबर इत्यादी प्रकारचे तुम्हाला येते ठीक आहे त्यानंतर चार लेटर आणि प्लस त्याचा नंबर नंबर लेटरचा नंबर गुणला दोन लेटरचा नंबर भागेला दोन लेटरचा नंबर त्याच्या अप लेटर आणि त्याच्या अपोजिट लेटरचा नंबर ठीक आहे इत्यादी प्रकारचे तुम्हाला इथे येतात ग इत्यादी प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न येतात ओके हां इथं जर प्रॉपरली समजलं नसेल तर ज्यावेळेस आपण क्वेश्चन घेऊन त्यावेळेस प्रॅक्टिस क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून जाईल ओके चला हां प्रॅक्टिस क्वेश्चन बघा आता सर्वात पहिलं वर्गीकरण वर्गीकरणवर प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ आपण ठीक आहे क्वेश्चन नंबर वन खालील गटात न बसणारा बसू शकणारा खालील गटात न बसू शकणारा शब्द म्हणजे काय तर तुमचं ऑडमॅन आऊट ऑड ऑडमॅन आऊटच नाही त्याला ऑडमॅन आऊट म्हणते की ऑडमॅन असंच काय तरी मी विसरलो का भाऊ ते ठीक आहे जाऊ द्या ऑडमॅन फाइंड वगैरे असू शकते ठीक आहे चला मंगळ बुध सूर्य गुरु तुम्हाला दिसत आहे का मंगळ हे ग्रहाचं नाव आहे बुध हे ग्रहाचं नाव गुरु ग्रहाचं नाव आहे सूर्य नाही ग्रहाचं नाव ठीक आहे तिन्ही राईट आहे ना मग हे रॉंग आहे ना आपला आन्सर जा जो वेगळा घटक आहे तो फाईन करायचा आहे तुमचा आन्सर ऑप्शन नंबर तीन सूर्य ठीक आहे वेगळा घटक आहे तो हे चार जे आहे ना हे इथं आहे चार ठीक आहे नेक्स्ट गटात बसू शकणारा शब्द याचं काम झालं समभूत चौकोन दंडगोल शंकू गोल, गोल बघा हे दंडगोल ही आहे थ्री डी आकृती शंकू ही पण आहे थ्री डी आकृती गोल ही पण आहे थ्री डी आकृती फक्त सम समभूत चौकोन ही आहे टू डी आकृती ठीक आहे तिघांना चारीपैकी जे वेगळा घटक असेल त्याला सिलेक्ट करायचा आहे तुमचा आन्सर एक नंबर विसंगत घटक ओळखा आईस्क्रीम बर्फ पाणी दिसत आहे तुम्हाला बघा पाण्याचा शे रूप आहे बर्फ वाफ आणि बर्फ पाणी म्हण पाण्यापासूनच वाफ बनते पाण्यापासूनच बर्फ बनते परंतु आईस्क्रीम पाण्यापासून बनत नाही तुमचा आन्सर काय जो वेगळा घटक आहे तो आईस्क्रीम आईस्क्रीम ठीक आहे नेक्स्ट विसंगत घटक ओळखा डोळे हात जीभ कान दिसत आहे का तुम्हाला एक पाठ करा एक डोना का का जी आपण सेन्स करतो किंवा हो आपले सेन्सेबल अवयव आपण ज्या अवयवांनी सेन्स करतो ते अवयव डोळे नाक कान कातडी म्हणजे त्वचा ठीक आहे त्वचा आणि जीभ यामध्ये डोळे आहे जीभ आहे आणि कान आहे हात वेगळा घटक आहे ठीक आहे चला हात वेगळा घटक आहे त्यामुळे हात ज्या ज्या अवयांनी आपण सेन्स करतो ते अवयव तुम्हाला इथे दिलेले आहे ठीक आहे पुढीलपैकी इतरांशी न जुळणारा शब्द कोणता मोटार जीप मोटारसायकल विमान ओके बघा मोटार म्हणजे कार होते हे जमिनी जमिनीवर चालते जीप पण जमिनीवर चालते मोटरसायकल पण जमिनीवर चालते आणि विमान जमिनीवर चालत नाही ठीक आहे आकाशामध्ये उडते चला आन्सर तुमचं चार नंबर पच गटातनं बसणारा पद शोधा एडिसन न्यूटन रविशंकर सी व्ही रमण तुम्हाला दिसत आहे का थॉमस अलो एडिसन सायंटिस्ट होता न्यूटन सायंटिस्ट होता रविशंकर माहीत नाही पण सी वी रम रमन सायंटिस्ट होता रविशंकर तुम्ही नाव ऐकलं असाल जो सिंगर होता की नृत्यकार वगैरे होता ते बघून घ्याल एकदा परंतु सायंटिस्ट नव्हता एवढं माहीत आहे ठीक आहे अर्धवट माहिती असेल तरीही रिजनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येते सायंटिस्ट नव्हता एवढं कन्फर्म माहीत आहे ठीक आहे चला बाकी सगळे सायंटिस्ट होते विसंगत पद ओळखा हरिण वाघ गाय शेळी दिसत गा? आहे का हरिण शाकाहारी गाय शाकाहारी शेळी शाकाहारी वाघ आहे चला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ठीक आहे हे कसं शोधायचं महिने पाहून घ्या जान फेब मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ठीक आहे मंथमध्ये एकतीसचा महिना कोणता आहे बत्तीसचा महिना कोणता आहे तेहत्तीस पस्तीस एकोणतीस तीसचा महिना कोणता आहे ते याच गोष्टीवर खास करून प्रश्न येते ठीक आहे पहिले महिन्यांचे महिन्यांचे टोटल डेज पाहून घेऊ एकतीसचा महिना आहे जान हा हा अठ्ठावीस आणि एकोणतीसचा असतो ठीक आहे अठ्ठावीस आणि एकोणतीसचा असतो एकतीस नंतर हे पुन्हा एकतीस तीस एकतीस तीस एकतीस जुलै पण एकतीस ठीक आहे कसं हे एक दोन तीन चार बस हे करा जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून पुन्हा जुलै ऑगस्ट एक मिनटं थांबा एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे तुमचा असा हात आहे बस याला जान करा याला फेब करा वरचा आहे ना तो एकतीसचा महिना खालचा तीसचा महिना परंतु फरवरी माहिती आहे आपल्याला तीसचा नाही अठ्ठावीस असते आणि लिप वर्ष एकोणतीस असते ठीक आहे चला जान जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै पुन्हा सेम ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हो डिसेंबर ओके या प्रकारे पुन्हा सेम करायचं पुन्हा सेम हात मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता जो जो वर आहे तो तो एकतीसचा महिना जो जो खाली आहे तो तो एक तीसचा महिना ठीक आहे चला या प्रकारे करा ऑगस्ट uh, सप्टेंबर जुलै ऑगस्ट लक्षात ठेवा एकतीस एकतीसचा आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ठीक आहे जुलै कुठे जुलै जून जुलै एकतीसचा महिना ऑगस्ट एकतीसचा महिना सप्टेंबर तीसचा महिना आणि ऑक्टोबर ऑक्टोबर एकतीसचा महिना दिसत हो आहे का तुम्ही तीन महिने एकतीसचे आहे हा एकतीसचा आहे हा एकतीसचा आहे हा एकतीस आहे फक्त हा जो आहे ना तीसचा महिना कोणता सप्टेंबर मग सप्टेंबर तीसचा महिना म्हणून हा स्रॉंग आहे म्हणजे विसंगत घटक आहे ठीक आहे सप्टेंबर विसंगत घटक कोणता तर सप्टेंबर नेक्स्ट नऊ नंबर क्वेश्चन ठीक आहे चला आ, सुएज मिसिसिपी कोलोराडो आणि हो हँग हो बघा मिसिसिपी ही नदी आहे कोलोराडो नदी आहे है, हो हँग हो पण नदी आहे सुएज हा कालवा आहे ठीक आहे म्हणजे हेच तुमचं आन्सर आहे नदी नदी, नदी वरचा आहे कालवा ठीक आहे चला तुम्हाला सांगितलं होतं नदी नदी कोणती आहे आणि कालवे कोणते आहे हे पाठ करा देशातले आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोणकोणते महत्त्वाचे जे तुम्ही स्टॅटिक जी के वाचता खास करून भूगोलामध्ये हो भूगोल आणि काही प्रमाणामध्ये अर्थशास्त्र भूगोलामध्ये ज्या ज्या गोष्टी वा वाचता खास करून त्या गोष्टी रिथे प्रश्न येतो सोबतच समानार्थी आणि विरोधार्थी शब्द यावर जास्त प्रश्न येते ठीक आहे विसंगत पदोळखा तेवीस मिनटं तांबे ॲल्युमिनियम पारा लोखंड इथे काय दिसतं तुम्हाला तांबे धातू आहे ॲल्युमिनियम धातू आहे लोखंड धातू आहे पारा धातू आहे परंतु हा जो पारा आहे ना हा द्रव आहे बाकी सगळे घन आहे ठीक आहे हे घन आहे घन म्हणजे ठोस घन चला फक्त पारा द्रव आहे तुमचा आन्सर काय तर पारा येते मग ठीक आहे पारा इज युअर राईट आन्सर विसंगत घटक पारा अकरा नंबर विसंगत पद ओळखा सुतार सोनार कुंभार चालक दिसतंय का सोनार सोनेपासून दागिने बनवते कुंभार मटके मातीपासून मटके बनवते सुतार कशापासून तरी काहीतरी बनवते एवढं माहित आहे अर्धवट नॉलेज आहे ठीक आहे चला आता ज्या गोष्टी मी एक्झाम पेपर देताना करायचो त्या गोष्टी मी इथे करता होता ओके सुतार एवढं माहित आहे कालच्यापासून तरी काहीतरी बनवते ते आता नेमकं लाकडापासून फर्निचर बनवते की दुसरं काही बनवते पण एवढं माहिती आहे का याच्यापासून ते बनवते एवढं कन्फर्म माहिती आहे ठीक आहे परंतु चालक हा असा व्यक्ती आहे का एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट बनवत नाही हे आहे चालक म्हणजे सर्विस सर्विस ठीक आहे चालक म्हणजे ते चालक म्हणजे गाडी चालवणार इथून गाडी तिकडं नेऊन चालवते परंतु कुठलीही वस्तू बनवत नाही प्रोडक्शन करत नाही हे आहे सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा सेवा क्षेत्र तुम्ही म्हणू शकता हा एक व्यवसायासारखा काम करते हा व्यवसाय आहे हा व्यवसाय आहे परंतु हा ही आहे सेवा सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्र म्हणजे तुमचा आन्सर जे जे अलग आहे ना बस तेच तुमचा आन्सर आहे ठीक आहे जे विसंगत आहे तेच तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर चालक विसंगत पद ओळखा हलका वजन गुन्हा दोषारोप पुरुष स्त्री लांब आखूड हलकाच्या अपोजिट वजनदार आहे गुन्हा आणि दोषारोप दोन्ही एकच आहे सेम आहे सेम पुरुष स्त्री ऑपोजिट आहे लांब आकूड दोन्ही पण ऑपोजिट आहे ठीक आहे मग सेम जे आहे तेच ठीक आहे बाकी आहे विरुद्धार्थी शब्द बाकी तीन पण विरुद्धार्थी शब्द हा शब्द समानार्थी शब्द आहे म्हणून तुमचा आन्सर हे आहे नेक्स्ट आता अक्षरांचे वर्गीकरण बघा अल्फाबेट वर्गीकरण अक्षरांचे वर्गीकरण किंवा त्याला आपण अल्फाबेट व एक मिनटं अक्षरांचे किंवा अंकांचे, अंकांचे एक मिनट हे अंकांचे वर्गीकरण आहे चुकलं ते येते ठीक आहे हे अक्षरांचे नाही अंकांचे वर्गीकरण ठीक आहे अंकांचे वर्गीकरण अंकांचे वर्गीकरण यामध्ये तुम्हाला वर्ग पाठ करावं लागते घन पाठ करावं लागते वर्ग प्लस वन पाठ करावं लागते वर्ग प्लस टू पाठ करावं लागते बस ठीक आहे आणि वर्ग प्लस किंवा संख्येचा वर्ग प्लस ती संख्या ठीक आहे संख्येचा वर्ग मायनस ती संख्या इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे पाठ करावं लागते ठीक आहे वर्ग वर्ग वगैरे सगळं तुम्हाला मी बेसिकमधून पाठ करून दिले ठीक आहे चला आणि घन पाठ सांगितले घन प्लस वन घन मायनस वन घन संख्येचा घन प्लस ती संख्या संख्येचा घन मायनस ती संख्या ओके चला इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे पाठ करावं लागते खालीलपैकी दिलेल्या मालिकेचा अंकांचा एक विशिष्ट क्रम आहे चुकीचा क्रम ओळखा ठीक आहे समाविष्ट आहे चुकीचा क्रम नाही चुकीचे पद आहे ते ठीक आहे चुकीचे पद ओळखा का एक सिरीज आहे त्या सिरीजपैकी एक पद चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे एक न दोन तीन तीन तीन, आ तीन आ चार सात सात दोन्ही चौदा आठ ठीक आहे पंधरा तीस एकतीस आहे हेच तसं आहे हो सिरीज तशीच आहे गुंडा दोन प्लस वन तीन दोने सहा सात दोने चौदा गुणला दोन प्लस वन पंधरा दुने तीस प्लस वन पंधरा दुने म्हणजे गुणीला दोन प्लस वन ठीक आहे आता एकतीस दुने एकतीस दुने बासष्ट प्लस वन त्रेसष्ट त्याच्याऐवजी त्रेसष्ट पाहिजेत ठीक आहे चला म्हणजे पासष्ट चुकीचं पद आहे तिथलं पासष्ट पद हे चुकीचं पद आहे बाकी सगळं सेम आहे ओके okay? तुमची सिरीज कोणती आहे एनचा वर्ग प्लस वन संख्येचा वर्ग प्लस वन ही तुमची सिरीज आहे नेक्स्ट अर्धा एक तीन बारा अर्धा गुणेला दोन बरोबर एक एक गुणला तीन बरोबर तीन तीन गुणेला चार ओके सिरीज बरोबर आहे प्रश्न वाचावर खालील मालिकेत पुढे कोणत्या दोन संख्या येतील पुढे कोणत्या दोन संख्या येतील म्हणजे समोरच्या दोन संख्या इथल्या आणि इथल्या आता हे किती होईल बारा गुणीला दोन गुणला तीन गुणला चार आता गुणला पाच येईल ठीक आहे नंतर गुणीला सहा येईन बारा पंच साठ सहा सहा छत्तीस साठ आणि ती साठ कोणी आहे का साठ नाही साठ आणि तीन साठ ठीक आहे ऑप्शन नंबर चार नेक्स्ट एकशे पंचवीस चौसष्ट छत्तीस सत्तावीस दिसत आहे एकशे पंचवीस ही आहे घनसंख्या कितीचा पाचचा चा घन ही आहे वर्गसंख्या पण घनसंख्या येत आहे ठीक आहे मग ही पाच ही छत्तीस ही वर्गसंख्या छत्तीस ही वर्ग संख्या सहाचा वर्ग सत्तावीस हा तीनचा घन आहे ओके एक घन आहे दुसरा घन आहे चौसठ आहे आणि पण आहे मग दोन घन भेटल्यावर तिसरा पण घन करू आपण चारचा घन ठीक आहे दिसत आहे विसंगत बघा विसंगत संख्या ओळखा म्हटलं ना तर मग तुम्हाला सिरीज लावायची गरज नाही डायरेक्ट एखादी जे पद विसंगत असेल ते पद तुम्हाला ओळखायचं आहे का दिलेल्या पदांपैकी वेगळा घटक हा इथे घन आहे हा घन आहे हा घन आहे हा वर्ग आहे छत्तीसवाला वाला सर तुमचं छत्तीस ठीक आहे आता तुम्ही म्हणाल सर चौसठला तुम्ही असं पण लिहू शकता आठचा वर्ग परंतु मी का लिहिलं नाही कारण की मग आपल्याला सापडलं नसतं ना कोणतं बरोबर काय होतं पण हा आठचा घन पण हा आठचा वर्ग आहे आणि चारचा घन आहे वन टू आणि थ्री तीन पदं समान आहे तीन पदं समान आहे ओके चला आणि हेच पद एक वेगळं आहे म्हणून आपण तसं केलं जर मी म्हटलं असतं मी आठचा वर्गच घेतो इथे आठचा वर्गच घेतो अस घेतो तर मग हे दोन पद समान झाले असते आणि हे दोन पद वेगळे झाले असते आन्सर तुमचं काढता आलं नसतं म्हणून मी ते घेतलं आहे ओके चला खालील चारपैकी तीन संख्या समानमध्ये साधारम्य आहे या समामध्ये बसणारा वेगळा घटक समूहामध्ये न बसणारा वेगळा पर्याय ओळखा ओके ठीक आहे काय म्हणता इथे पाच चोवीस अकरा एकवीस तुम्हाला दिसत आहे का पाच चोवीस म्हणजे काय पाचचा वर्ग एनचा वर्ग एनचा वर्ग मायनस वन दुसऱ्या ठिकाणी अकराचा वर्ग एकशे एकवीस मायनस वन एनचा वर्ग मायनस वन इथं सातशे एकोणपन्नास मायनस वन एनचा वर्ग मायनस वन इथे वन सेवन टी आहे तेराचा वर्ग वन सिक्स नाईन इथं आहे एनचा वर्ग प्लस वन आहे ठीक आहे एनचा वर्ग प्लस वन कोणतं वेगळं आहे हेच है? वेगळं आहे हे है? सेम आहे हे है? सेम आहे हे है? सेम आहे चौथावलं वेगळं तुमचा आन्सर जे वेगळं आहे त्याचा आन्सर चौथं ठीक आहे चला तेरा ग्रंथात एकशे सत्तर तुमचा आन्सर आहे ओके आपण इथे थांबून जाऊ बाकीचं उद्याचे उद्याच्या लेक्चरमध्ये करून घेऊ कारण की आपला टाईम झाला आहे ओके थँक्यू आणि हं ज्यांना कोणाला माझी आउट ऑफ मॅथ्स बॅच आउट ऑफ मॅथ्स बॅच जॉईन करायचे त्याने निश्चितपणे बॅच जॉईन करू शकता ओके okay? थँक्यू